अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी अनेक महिन्यांपासून संपावर असल्याने प्रवाशांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे आणि हाच प्रवास सर्वसामान्यांच्या जीवावर बेतत असल्याचं मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळालंय। असाच प्रकार बोदवड येथे घडला आहे। रिक्षाने प्रवास केल्याने बोदवडमध्ये एका शालेय विद्यार्थिनीला आपला जीव गमवावा लागलाय। बोदवड तालुक्यातील शेलवड येथील तृप्ती भगवान चौधरी असे या विद्यार्थिनीचे नाव असून मयत तृप्ती ही बस मिळत नाही म्हणून रिक्षाने आपल्या मैत्रिणींसोबत शाळेतून घरी निघाली होती। अशातच रिक्षाचा अपघात झाला आणि रिक्षातून पडून तिला रुग्णालयात नेण्याआधीच तिचा दुर्दैवी अंत झालाय। सदर प्रकारामुळे मयत मुलीच्या नातेवाईकांवर शोककळा पसरली आहे तर पालक वर्ग आणि विद्यार्थी चिंतातूर होऊन एसटीचा संप लवकरात लवकर मागे घेऊन एसटी पूर्ववत चालू करावी अशी मागणी करत आहेत। रिक्षा जात होती ते रिक्षातून येता येता तिकून जाऊन पडली। कुठे शाळा किती किलोमीटर आहे? शाळा बोदळले जात होती ते तिकून येता येता हनुमान मंदिरात झालं घटना। जाऊन पडली ती तिच्या हृदयाला मार लागला, घोटामध्ये दात घुसले, जागेवरच पडली दवाखान्या लोक नेवस्तर। मी समाधान धनु बोदडे, सेलवड गावचे सरपंच। काल जी ही घटना घडली ही फार म्हणजे दुर्दैवी घटना आहे, दुःखात एकदम। म्हणजे जर आज रोजी जर एसटी जर चालू असती तर कदाचित ही घटना घडलीच नसती। तर त्याच्यामुळे एक माझी एक विनंती आहे राज्य सरकारला की ज्या म्हणजे लवकरात लवकर त्यांनी संप मिटून एसटी सुरू करावी, म्हणजे विद्यार्थी अशींची विद्यार्थ्यांची धावपळ होणार नाही, अशी प्रायव्हेट वाहनांनी त्यांना जा या करायची काही गरज पडणार नाही। तर माझी एकच विनंती आहे की राज्य सरकारने खास करून म्हणजे परब साहेबांनी हा विचार करून एसटी चालू करावी ही त्यांना विनंती करतो। एन ए पाटील, मुख्याध्यापक, नहरांका हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय बोदवड। आमची ही शाळा बोदवड तालुक्यातील सर्वात मोठी शाळा आहे। जवळजवळ 52 खेड्यातून आमच्या या शाळेमध्ये विद्यार्थी येत असतात आणि आज हा एसटीचा संप असल्यामुळे विद्यार्थी त्यांना मिळेल त्या वाहनातून ते शाळेमध्ये येत असतात। काही विद्यार्थी कालीपिली म्हणा किंवा रिक्षाने म्हणा किंवा काही प्रायव्हेट वाहनांनी येत असतात आणि या वाहनांमध्ये काही वेळेस प्रवासी संख्येपेक्षा अधिक विद्यार्थी त्या ठिकाणी बसतात आणि या विद्यार्थी अधिक बसल्यामुळे ह्या काही अप्रिय घटना घडतात। अशी जे घटना काल आमच्या शाळेमध्ये घडली, आमच्या शाळेत इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू आहेत आणि सकाळ सत्रामध्ये आम्ही इयत्ता 5वी ते 9वीच्या व 11वीच्या वर्गांच्या तोंडी परीक्षा किंवा खेळाच्या ज्या परीक्षा असतील अंतर्गत मूल्यमापनासाठीच्या या परीक्षा घेत असतो। ही घटना अतिशय अप्रिय घटना होती। ही विद्यार्थी आमच्याकडे 11वी सायन्सला होती, तृप्ती भगवान चौधरी असं तिचं नाव, आणि ही घटना जेव्हा आम्हाला कळली तेव्हा आम्हाला एकदम वेदना झाल्या की आपल्या शाळेतली विद्यार्थी आत्ता शाळा सुटली आणि ही हिचा अकस्मात अपघात कसा झाला। तर जर या ठिकाणी एस टी बसेस जर सुरू असत्या तर कदाचित ही घटना या ठिकाणी घडलीच नसती। आमची एक अशी विनंती एस टी महामंडळ कर्मचारी किंवा शासन लवकरात लवकर तोडगा काढावा आणि विद्यार्थ्यांच्या सोय कशा होतील याकडे शासनाने लक्ष घालावं अशी आमची नम्र विनंती। आम्ही रोज सकाळून शाळेत जायचो सोबत, ती आणि मी एकाच वर्गात होते आणि घरी येताना ॲपे रिक्षातून येत होतो। त्या ॲपे रिक्षातून ते आम्ही दणका लागला आम्हाला आणि ती खाली पडली आणि तीन माझ्या खांद्यावर आत ठेवलेला होता आणि ती खाली पडली, मग कळलंच नाही कसं झालं ते। ॲपे रिक्षामध्ये खूप गर्दी होती का काय? नाही, ॲपे बसली होती ती।
आम्ही ड्रायव्हर जवळ बसलेले होते, ते पुढे ते बसलेली होती एक नंबर आणि नंतर मी होती. स्टॅप बंद असल्यामुळे पोरायच्या आलाय ना पोरीला घरी यासाठी अव काय करता जास्त बसता गाडी गाड्या भरात आणि पोरी बी त्या गाडी भरात नाही बोलाव कर बसल्या गाडी मध्ये भरात आणि रिक्षा तिकडून आले ते उपाशी होऊन जातात तरी शाळेमध्ये उका लागून जाता घरी असा. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.